राज्य सरकार की महत्वाकांक्षी परियोजना शासन आपल्या दारी का शुभारंभ हो चुका है, जिसके चलते मध्य नागपुर विधानसभा निर्वाचन क्षेत्र द्वारा गाड़ी खाना सहित मॉडल चौक में कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस समय मुख्य अतिथि के रूप में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष रूप से उपस्थित थे। गौरतलब है कि शासन आपल्या दारी इस महत्वाकांक्षी योजना द्वारा राज्य के विकास और स्थानीय जनता की उन्नति के उद्देश्य से सभी विधानसभा क्षेत्रों में जन कल्याणकारी कैंप लगाए गए, जिसके अंतर्गत जनता को सरकारी योजना और लाभ के विषय में जानकारी हो। उसी श्रृंखला में मध्य नागपुर विधानसभा निर्वाचन क्षेत्र के तत्वावधान से विधायक विकास कुंभारे द्वारा श्वासन आपलेधारी कार्यक्रम आयोजित किया गया था। इस समय विशेष रूप से महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मौजूद थे, जहां मध्य नागपुर में चलाई गई जन कल्याणकारी योजनाओं की जानकारी देते हुए उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विधायक विकास कुंभारे का अभिनंदन किया। इस समय विधायक विकास कुंभारे, विधायक प्रवीण दटके, पूर्व विधायक मिलिंद मानी और पूर्व महापौर, साथ ही साथ जिलाधिकारी विपिन इटनकर, मनपा आयुक्त अभिजीत चौधरी आदि विशेष रूप से उपस्थित थे। गौरतलब है कि यह अभियान 4 सितंबर से 6 सितंबर तक चलाया जाएगा, जहां विभिन्न सरकारी योजनाओं के विषय में जनता को जानकारी दी गई। हा जो सगळा प्रयत्न आहे, हा प्रयत्न शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणं, शेवटच्या माणसाला सुखाचे दिवस दाखवणं, त्याच्या जीवनातल्या अडचणी कमीत कमी करणं आणि त्याचं जीवन सुखकर करणं, याकरता हा सगळा प्रयत्न आपला चालला आहे आणि त्याला जो प्रचंड प्रतिसाद नागपुरात मिळतोय, मला याचा आनंद आहे, मला विश्वास आहे। अजून बरेच कॅम्प्स या ठिकाणी माननीय आमदार महोदयांनी, विकास कुंभारे साहेबांनी घेतले आहेत, तिकडे कृष्णा खोपडे साहेबांची कॅम्प्सही चाललेले आहेत, मोहन मतलेजींचेही चाललेले आहेत, प्रत्येक मतदारसंघाचे कॅम्प्स आपण घेतो आणि त्यातनं सामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम आपण करतो। या ठिकाणी जे वेगवेगळे शासकीय विभाग आहेत, त्या विभागांचे जे कर्मचारी या ठिकाणी आहेत, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की तुम्हीही दिवस रात्र काम करून लोकांना सेवा देतात आणि तात्काळ लोकांचे प्रश्न सोडवतात आणि जे लोक लाभ घेण्याकरता आले आहेत ते तर निश्चितपणे आमच्याकरता आमचे मायबाप असलेले सगळे आमचे नागरिक आहेत, त्या नागरिकांचं देखील मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमात भेट देण्याकरता मला बोलावल्याबद्दल मध्य नागपूरच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे आभार मानतो, आमदारांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद, जय हिंद। कैमरा पर्सन अजित कुवर के साथ मनीष टेमरी की रिपोर्ट।